उपस्थित असलेल्या मान्य खासदार सुप्रियाताई, मान्य आमदार आबा, मान्य उदयदादा, आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे ते हरीशजी आणि पुरस्कार मूर्ती निलेशजी आणि शरदजी, कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा महिला वर्ग, सर्व महिला भगिनी, आणि थोड्याच वेळापूर्वी ज्यांच्या सद्गुणांचा आपण सगळ्यांनी सत्कार केला असे सर्व सत्कार मूर्ती, चांगली कामं करणारी खंडाळा तालुक्यातील माणसं, आज या कार्यक्रमाला आपल्या समक्ष आणि ताईंच्या सोबत हे स्टेज शेअर करत असताना मला मनापासून आनंद होतोय. त्यांना आपण वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत असतो, आज प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची आपल्याला सगळ्यांना संधी मिळते, मलाही आपल्या इतकीच उत्सुकता आहे आणि म्हणून खूप शॉर्टमध्ये आपल्याशी दोन शब्द बोलणार आहे. 6 जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो, त्याचं कारण हे आहे की बाळशास्त्री जांभेकरांनी 19व्या शतकामध्ये सन 1832 मध्ये याच दिवशी दर्पण नावाचं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य हे होतं, आपण आज वर्तमानपत्र पाहतो की वर्तमानपत्रात एकतर एकच भाषा असते, परंतु बाळशास्त्रींच्या दर्पण नावाच्या वर्तमानपत्रात एक कॉलम मराठीतून लिहिलेला असायचा आणि एक कॉलम इंग्रजीतून लिहिलेला असायचा. भारत हा पारतंत्र्यात होता आणि भारताच्या नागरिकांपर्यंत आपला स्वतःचा आवाज पोहोचवण्यासाठी, एक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी, स्वातंत्र्यासाठीची भावना निर्माण करण्यासाठी, जागृती निर्माण करण्यासाठी ते सर्वसामान्यांना कळेल अशा पद्धतीने मराठी भाषेत लिहायचे आणि त्याच वेळेला राज्यकर्त्यांना एक मेसेज पोहोचवण्यासाठी ते इंग्रजी भाषेत सुद्धा लिहायचे, कारण त्यावेळेचे राज्यकर्ते इंग्रज होते. म्हणून आपल्याला हे याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की 1832 मध्ये असं एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी एका बाजूला स्वातंत्र्याविषयीचे विचार आणि दुसऱ्या बाजूला समाज सुधारणा या दोनही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या इतिहासामध्ये मागे डोकावून पाहिलं तर आपल्याला कितीतरी समाज सुधारक, कितीतरी क्रांतिकारक यांनी वृत्तपत्र या माध्यमाचा आधार घेतलेला दिसतो, कारण हे एक असं माध्यम आहे की सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला खूप इझिली पोहोचता येतं. आता ज्यांच्या पवित्र स्मृतींना आपण बाहेर अभिवादन केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वृत्तपत्र काढली, त्या वृत्तपत्रांमधून त्यांनी त्या काळचा समाज कसा आहे त्याच्या नावातूनच आपल्याला दिसतं. पहिलं वृत्तपत्र जे त्यांनी काढलं, मूकनायक, कारण भारत देश काय होता त्यावेळेला 1920 साली आपल्याला थोडीशी जाणीव झालेली होती की आपण पारतंत्र्यात आहोत, परंतु अजूनही धडाडीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काहीतरी करण्याची सुरुवात झालेली नव्हती. म्हणून मूकनायक नायक आहे, बघतो आहे, परंतु अजून शांत आहे. त्याच्यानंतरचं पुढचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं बहिष्कृत भारत, ते अशा समाजाचं प्रतिनिधित्व होतं की अरे यांना सुद्धा समाजामध्ये समाविष्ट होण्याचा अधिकार आहे, पूर्णपणे अधिकार आहे, त्यांचा आवाज म्हणून बहिष्कृत भारत नावाचं दुसरं वर्तमानपत्र सुरू केलं. त्यानंतर तिसरं वर्तमानपत्र जनता, जसा जसा भारत स्वातंत्र्याकडे वाटचाल करायला लागला, जनता नावाचं तिसरं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. आणि चौथं वर्तमानपत्र जे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950च्या टप्प्यामध्ये सुरू झालं, ते म्हणजे प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध म्हणजे ज्याला बुद्धिमत्ता आहे, जो विचार करतो, जो विचार बोलतो, विचार मांडतो, आपल्या अपेक्षा व्यक्त करतो, असा भारत जो स्वातंत्र्यानंतर जन्माला आला. म्हणजे वर्तमानपत्रांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या वर्तमानपत्राच्या नावातून सुद्धा ते कोणाचं प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांना कोणाच्या वतीने बोलायचं आहे आणि कोणासाठी बोलायचं आहे हे दाखवून दिलेलं आहे. अगदी बाळशास्त्री जांभेकरांचं मराठीतलं पहिलं वर्तमानपत्राचं नाव जरी आपण पाहिलं, दर्पण, दर्पण म्हणजे काय? आरसा, समाजाचा आरसा, समाजामध्ये काय चाललंय हे समाजाला दाखवणारा, खरं काय आहे, खरंच किती सुंदर आहे हे दाखवणारा, त्याचबरोबर त्याची कुरुपता सुद्धा दाखवणारा. आणि म्हणून 1832 पासून मराठी पत्रकारांचा सुरू झालेला प्रवास हा समाजाला त्याचं खरं चित्र दाखवणारा प्रवास आहे. त्या प्रवासाच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांनी खूप चांगली कामं केली आणि अशाच दोन व्यक्तींना आज या ठिकाणी राज्यस्तरीय आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण सगळेजण सन्मानित करत आहोत. हरीशजींच्या
पुढाकारातून या ठिकाणी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि महिला वगैरे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, इतके सुंदर स्टॉल्स त्यांनी बाहेर लावलेले आहेत, त्याबद्दल मी पुनश्च तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संयोजकांचे म्हणजे खंडाळा तालुका पत्रकार आणि इथली पंचायत समिती या दोन्हींचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.